नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषीमूल्य यूट्यूब चॅनलवर मी कृष्णा जंजाळ आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील वर्षीसाठी बेणेची निवड जी आपल्याला करायची आहे ती कशा पद्धतीच्या प्लॉटमध्ये आपल्याला बेणं निवडायचं आहे, किंवा तुमचा स्वतःचा जर प्लॉट असेल तर तो जर चांगल्या कंडिशनमध्ये असेल तर त्यामधलं जर तुम्ही बेणं घेऊ इच्छित असाल तर त्यामध्ये काय कोणत्या कोणत्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची व कोणत्या कोणत्या गोष्टी बेणेयोग्य जे आहे तुमचं बियाणं ते लागवडीयोग्य तयार करण्यासाठी काय करावं लागेल याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चला तर व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, काही मुद्दे असतात जे पुढील वर्षी लागवडीसाठी आपल्याला आत्ताच्याच कंडिशनमध्ये त्याचा शोध घेणं खूप महत्त्वाचा असतो। ज्यांना बाहेरून बेणं घ्यायचं आहे त्यांना तेव्हा त्या प्लॉटवर जाऊन आता स्पॉटवर जाऊन बघणे खूप महत्त्वाचं असतं, कारण की काय काही जे आजार असतात ते आता पाल्यावरती जशा अशा कंडिशनमध्ये प्लॉट आहे तेव्हाच ते आपल्याला लक्षात येत असतात आणि त्या गोष्टी आपल्याला आताच बघणं खूप महत्त्वाचे असतात। तर त्यामध्ये काही मुद्दे आहेत, तर बघू शकता तुम्ही, तुम्हाला जो बेण्याचा प्लॉट निवडायचा आहे म्हणजे चांगल्या क्वालिटीचा ज्याची वाढ संपूर्णपणे झालेली आहे व्यवस्थित वाढलेला आणि शक्यतोवर, दुसरा मुद्दा जो आहे त्याची लागवड जी आहे ती मे महिन्यातील असावी, कारण की काय होतं माहिती का, त्याची परिपक्वता उगवण शक्तीच्या दृष्टीने खूप महत्त्वाची असते। तर तो प्लॉट जो आहे तो परिपक्व अवस्थेमध्ये तुम्हाला या कंडिशनमध्ये दिसत असतो। तर मेची लागवड अशासाठी असावी लागते कारण तुम्ही लागवड एप्रिलमध्ये करा किंवा मेमध्ये करा किंवा जूनमध्ये करा किंवा जुलैमध्ये करा, यात काही फरक नसतो, परंतु लागवडीचं जे बियाणं असतं ते शक्यतोवर मेची लागवड असावी। 15 मे किंवा मेमधील कोणत्याही तारखेचं जर लागवड असेल तर ते बियाणं जे आहे ते परिपक्व असतं, त्याची उगवण क्षमता जी असते ती इतर जून जुलैच्या प्लॉटपेक्षा खूप चांगल्या पद्धतीची असते। तर त्याचं कारण एक असतं, तुम्ही मेमध्ये जरी लावलेलं प्लॉट तुमच्याकडे असेल किंवा एप्रिलमध्ये जर लावलेलं तुमच्याकडे प्लॉट, म्हणजे तुमचा स्वतःचा नसू द्या परंतु तुमच्या आजूबाजू किंवा तुमच्या गावातील परिसरातील कोणाचा प्लॉट असेल, तर त्याची कंडिशन आणि जुलैमध्ये लागवड केलेल्या प्लॉटची कंडिशन आज एकाच कंडिशनमध्ये तुम्ही बघू शकता। अशा प्रमाणात पाला जो आहे तो जूनच्या पण प्लॉटचा बसतो आहे, जुलैच्या पण बसतो आहे आणि ज्याची मेची किंवा एप्रिलची लागवड आहे त्यांचा पण बसतो आहे। तर त्याचं कारण एक असतं की थंडीमध्ये जे आहे हे पाला जो आहे तो बसण्यास सुरुवात होत असते, तर थंडीमध्ये अशा पद्धतीचा पाला होत असतो, तर तो जूनचा पण होतो, जुलैचा पण होतो आणि एप्रिल मेचा पण होतो। परंतु जे एप्रिल मेचं प्लॉट आहे तर ते पूर्णपणे परिपक्व झालेलं असतात, त्यातले काही बेटा असतात जे फुटवे नंतर निघत असतात, तर ते परिपक्व मे आणि एप्रिलचे जे प्लॉट असतात त्याच्या ज्याची झालेलं असतात आणि जे जून जुलैचे असतात तर त्याला कोवळे काही खांड तसेच असतात, परंतु थंडी पडल्यामुळे तो पाला बसत असतो आणि त्याची परिपक्वता होत नाही। तर त्या कारणाने ते बेणं पुढील वर्षीसाठी त्याची उगवण क्षमता आणि त्याची रोग प्रतिकारक क्षमता ही खूप कमी असते, त्यामुळे शक्यतोवर मे एप्रिल मे याच लागवडीचा जो प्लॉट असतो तो आपल्याला बेणेयोग्य समजला जातो। त्यानंतरचा दुसरा मुद्दा असा आहे की त्या प्लॉटवर मेचा जरी प्लॉट असला, एप्रिलचा जरी प्लॉट असला, परंतु निमेटोड आणि सड या दोन मुख्य गोष्टी असतात। सडला तुम्ही इग्नोर करू शकता, सड थोड्याफार प्रमाणात असेल तर काही अडचण नाही, परंतु निमेटोड असणारा प्लॉट शक्यतोवर त्यातलं बेणं घेऊन ये, जेणेकरून काय, निमेटोड हा वंशवळीचा आजार असतो तर तो त्या खांडामध्ये त्याचे जे जीवाणू असतात ते सुप्तावस्थेमध्ये आता गेलेले असतात, परंतु ते त्याच्या बियाण्यावर किंवा त्या मातीमध्ये ते काही थोड्याफार प्रमाणात त्याची अंडी उपलब्ध असतात। तर त्या कारणाने शक्यतोवर निमोटेड असणारा प्लॉट बेण्यासाठी निवडणं हे अयोग्य आहे आणि ते तसं जर तुम्ही बेणं घेतलं तर निश्चितच तुमच्या प्लॉटमध्ये सुद्धा पुढच्या वर्षी जसं भविष्यात तुम्ही लागवड करणार तेव्हा निमोटेडचा प्रादुर्भाव जाणवू शकतो, त्यामुळे निमोटेड विरहित प्लॉटमधलं बेणं खूप घेणं गरजेचं आहे आणि ते बघण्यासाठी तुम्हाला आत्ता कंडिशनमध्ये प्लॉट बघणं खूप गरजेचं आहे। शक्यतोवर निमोटेड झालेला प्लॉट असा झालेला नसतो, परंतु थोड्या प्रमाणात होऊ शकतो, कारण शेवटच्या स्टेजमध्ये जर निमोटेड आला असेल प्लॉट बनल्यानंतर तर त्याची शाश्वती तुम्हाला खात्री करणं खूप महत्त्वाचं आहे आणि जेव्हाही तुम्ही प्लॉटवर जाल तर त्याचं बेट काढून
त्याचे मुळं वगैरे व्यवस्थित चेक करून त्याची साईज कशाप्रमाणे वाढली ते पण तुम्हाला बघणं खूप महत्त्वाचं असतं. कारण नुसता प्लॉट हाईटवर गेलेला असेल आणि त्याची खांड कमकुवत असतील तर तोही प्लॉट बऱ्याचशा प्रमाणामध्ये त्याची योग्य वाढ झालेली नसते आणि तो बेण्यायोग्य नसतो. तर अशा काही गोष्टी आहेत त्याचं तुम्हाला लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला जर घरचा प्लॉट ठेवायचा असेल तर तुम्ही त्याला काही बॅक्टेरिया किंवा काही फंगीसाइड्स आताच द्यायचे आहेत, जेणेकरून जेवढं बेणं ठेवायचं आहे तुम्हाला तेवढ्यालाच तुम्हाला व्यवस्थित ट्रीटमेंट करायचे. त्यामध्ये तुम्ही मार्शल देऊ शकता, जेणेकरून तुमच्या प्लॉटमध्ये थोड्याफार प्रमाणात जर लिमिटेड असेल तर त्याचा अवशेष नष्ट तुम्हाला आताच करावं लागेल. आणि सोडोमोनो ट्रायकोडर्मासुद्धा तुम्ही देऊ शकता, जेणेकरून सडचा काही प्रादुर्भाव असेल तर तुम्हाला जेवढं बेणं ठेवायचं आहे तेवढ्यावरच तुम्ही जास्त फोकस करून तेवढेच बेडवरती ड्रेचिंग करायचं किंवा ट्रीपने द्यायचं आणि आपला प्लॉट चांगल्या पद्धतीने मेंटेन करायचा जेवढा जो बेणायला ठेवायचा आहे तेवढा. आणि शक्यतोवर बेणं घेताना लवकरच त्याची तपासणी योग्यरित्या करणे खूप महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कृषीमूल्य यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.